अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। आज जामनेर शहरातील श्रीमंत बाबाजी राघव मंगल कार्यालय येथे भारतीय जनता पक्षाच्या तालुका अध्यक्षपदाच्या निवडीसाठीची बैठक संपन्न झाली असून असंख्य भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पुनश्च चंद्रकांत बाविस्कर यांची बिनविरोध भाजपा तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे। या प्रसंगी माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपलं सगळ्यांचं पक्षाचं प्रेम आणि पक्षाचं कार्य करण्याची तळमळ या 15 फॉर्म घेतल्यामधून जाणवले। परंतु माझी एक विनंती राहील की आपण या 15 जणांनी म्हणजे आपण 15 जणांना बोलण्याकरता आपण आपसात चर्चा करून एकच मनस सुचवावं, जेणेकरून नेत्यांना अडचण येणार नाही आणि आपल्या परंपरेला छेद होणार नाही। तरी सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी मिळून उमेदवारांनी चर्चा करावी, ज्यांना शक्य त्यांनी फॉर्म मागे घ्यावा, अन्यथा सगळ्यांनी चर्चा करून एकच उमेदवार द्यावा। आपले निवडणूक अधिकारी सुजित आहे मंचावर उपस्थित सर्व मान्यवर नेते सर्वांनी मला प्रश्न पडला आहे। मी अरुण सुरेला मतदार सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना किंवा नेत्यांना वर बरोबर खाली म्हणून आहे अधिकारी सर्व पदाधिकारी सर्व बंधू आजची बैठक आपली तालुक्याची बैठक आहे, अशी छोटी बैठक आहे आपली। फार तालुक्यात सगळ्या लोकांना या ठिकाणी प्रमुख पदाधिकारी आहे त्यांनाच या ठिकाणी बोलत जातं आणि एक 3-4 घंटा आता राहील अशी व्यवस्था आपण या ठिकाणी टाकून आणि यातून आपण तालुका अध्यक्षाची या ठिकाणी निवड करतो आहे। त्या ठिकाणी आधीच आपल्याला सांगितलं व्यवस्थित नाही की आपल्या पक्षामध्ये पद्धत आहे, संघटनेला एक महत्व आहे, संघटने दुसऱ्या आपल्या संपूर्ण राज्यात संपूर्ण देशामध्ये ते अतिशय योग्य पद्धतीने शिस्तबद्ध पद्धतीने या ठिकाणी केलं जातं आणि म्हणून त्याचाच एक भाग अगदी भूप्रमुखापासून गावाच्या अध्यक्षांपासून तालुका अध्यक्षांपासून जिल्हाध्यक्ष असतील आणि प्रदेश नंतर केंद्र अशी सगळी सिस्टीम आहे, त्या सिस्टीमच्या द्वारे आपण या ठिकाणी ती निवडणूक घेत असतो। आज आपण संघटनेच्या बळावर देशामध्ये काही नसताना म्हणजे 2000 आपण 303 खासदारांपर्यंत जाऊन पोहोचतोय। आज समोर देशामध्ये आपला सरकार आज अर्धाधिक राज्यांमध्ये देशामध्ये 60% राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे। काही गोष्टी आहेत आपण आता सध्या बघतोय, परवा झारखंड इलेक्शन झालं त्याच्यामध्ये आपल्याला आंदोलन करावी लागली, हे राजकारण आहे, या निवडणूक आहे, कमी होईल अधिक होईल, 2 पावलं मागे झालं पुढे, पण ज्या पद्धतीने केंद्रामध्ये देशामध्ये त्या पद्धतीने आपण पहिल्यांदा रेकॉर्ड केलं की आजपर्यंत 300 कोटी एका पक्षी आज दूर काढले होते, तेवढे आपण भारतीय जनता पक्षाचे यावेळेला लोकसभेच्या निवडणुकीने नोंद दिलेले आहे। 6 महिने झाले किती जागेने निर्णय होत आहे, कशा पद्धतीने निर्णय होत आहे ते आपण बघतोय। एक सगळ्यात महत्वाचे प्रश्न देशाचे होते, हे सगळे कसे मार्ग लागत आहे, किती सगळे मार्ग लागत आहे हे आपण बघतोय। देशामध्ये जे प्रश्न सुटू शकणार नसतं प्रश्न आहे असं मला सांगतात की
सुटणार नाही. काय करणार प्रार्थी असं 370 सारखे करा होते. तुमचा प्रश्न असेल मीटिंग आता तुम्ही बोलतो वेगळा कायदा असेल. हे सगळे प्रश्न आता आपलं बहुमत असल्यामुळे आपण या ठिकाणी तात्काळ सोडवण्याचा प्रयत्न करतोय. आणि एक देशाला मजबूत देश एक सगळ्या या भांडणीतून आज राम मंदिराचा प्रश्न सोडवण्याचा हिंदू मुस्लिम विचार होती तो प्रश्न सुटलेला आहे. 370 रुपये भारत पाकिस्तानचं रेल्वे युद्ध होतं तिथे असलेल्या हायलोज होता. आज आपण बघतोय की तो सगळ्यांना मुक्त झालेलो आहोत. म्हणून मला वाटतं की सगळ्या गोष्टीकडून आपण मुक्त होतं आणि एक आपल्या स्वतःच्या बळावर ते स्वतःच बंजारी भारत या क्रीडेच्या दृष्टीने आपण आता मार्गक्रमण करतोय. ज्यावेळेला आपण पलीकडे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या निवडणुकामध्ये आपण युतीमध्ये लढलो. भाजपा सेनेने म्हणून आपल्याबरोबर 160-170 आपल्याला एंट्री आले. कट्ट बहुमत आपल्याला मिळालं. परंतु दुर्दैव म्हणू आपण की त्या पद्धतीने सगळं राजकारण करणं विश्वास सांगण्याची गरज नाही. आणि त्यामुळे आता तिन्ही पक्ष एकत्र झालेले आहे. शिवसेना आपल्याला सोबत या ठिकाण मिळली आणि त्यामुळे आपण विरोधी पक्ष आहोत. आपण आता 105 आहोत. 10 आपल्या पक्ष आहे. 115 आपण या ठिकाणी आहोत. तरी पण या ठिकाणी मला वाटतं की सगळ्यात मोठा पक्ष हा या ठिकाणी आपला आहे. संघर्ष केला आपण लढलो. आपल्या मतदारसंघात सांगितलं 15 वर्ष विरोधात असताना पुन्हा मला या ठिकाणी निवडून दिलं. पूर्वीचे 5 वर्ष 20 वर्ष आपण विरोधात असताना या ठिकाणी 20 वर्ष आणि म्हणून या ठिकाणी सत्ता हजर काय असेल तो आपला जो मार्ग आहे आपले तत्व आहे आपला जो संघर्ष चाललेला आहे त्या दृष्टीने आपण या ठिकाणी लढतोय. आणि आज या ठिकाणी 105 सगळ्यात मोठा पक्ष म्हणून आपण या राज्यामध्ये पुढे आलेलो आहोत. आता दुर्दैवाचा भाग आहे सत्ता आली नाही आली तो भाग वेगळा आहे की त्याबद्दल या ठिकाणी सगळ्यांना ते आव्हान आहे. काय चाललंय काय झालं राज्यामध्ये कशा पद्धतीने झालं त्यामुळे त्या विषयावर पुन्हा मी मात्र करणार नाही. जनतेसाठी लढणं लोकांसाठी लढणं शेतकऱ्यांसाठी लढणं हे आमचं खूप कर्तव्य आहे. आणि त्याबद्दल थोडेसे येऊ लागणार नाही. आणि त्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी काम करू. आज तालुक्यामध्ये आपली संघटना अतिशय मजबूत आहे. पंचायत समिती असेल जिल्हा समिती असेल मार्केट कमिटी असेल शेतकिसान असेल आमदार असतील खासदार असतील सगळ्या ठिकाणी आपण पुढे आहोत. अतिशय वेगाने आपली गोंधळ झालेली आहे. पुन्हा आता आपल्या मार्केट कमिटीच्या मुदत वाढलेली आहे. आपल्याला ठराव करायचे एक एक ठराव आपला महत्वाचा आहे. प्रमुख कार्यकर्त्यांनी आपण ठराव घ्यायचा आहे. अगदी जे हक्काचे प्रमुख आहे ते थोडेदा बघणार नाही अशा लोकांनी ठराव आपल्या ठिकाणी करून घ्यायचे. आणि कुठल्या गोष्टीमध्ये यावेळेला आपण बँकेमध्ये आपण गेले आहोत. आपण मात्र बोललेलो आहे ज्यावेळेला म्हणजे की पुढचं यावेळेला 80% सोसायट्या या लोकांना आपल्याच आहे. 80% सोसायट्या आपल्या आहेत. त्यामुळे आपल्याला काळजी गरज करणार नाही. आणि म्हणून ग्रामपंचायत असतील तालुक्यातल्या सोसायट्या असतील एकमेकांकडे सोसायट्या या आपल्याकडेच आहेत. त्यामुळे मग नागरिक कमिटी असतील जिल्हा बँक असेल शेतकिसान असेल या सगळ्या निवडणूक आपल्या हातामध्ये. आणि आपण बघितलं असेल की शेतकिसान असेल मार्केट कमिटी असेल या माध्यमातून कशी काम केली करतोय. मला कमिया आनंद अभिमानही वाटतो की अतिशय त्यांच्याकडे जबाबदारी सोपवलेली आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीने उत्तमरित्या या ठिकाणी जे काम त्यांनी हातात आहे करतायत. शेतकी संघ त्यांची अवस्था अतिशय म्हणजे संपलेला होता शेतकी संघ. आज त्या शेतकी संघामध्ये जितक्या चांगल्या पद्धतीने काम करलेलं आहे शेतकऱ्याच्या हिताचं काम करलेलं आहे. आपण काही बघताय शेती जी होती ती शेती आता आपण काय
खर्चात 10 रुपये नफा जो तुम्ही 5 रुपये लढ नव्हता काय झाला होता तो आता खर्चात 10 रुपये रेडी दिलेला तुम्ही 5 रुपये रेडी दिली त्यामुळे जितक्या प्रेमाने तुम्ही तालुका केशवपूर्ण स्वीकार केला तितकाच त्रास पाच तास देवाचा नाव आपल्या सगळ्यांना माझा परत बोलणार आहे की ज्याची अपेक्षा करतो आणि पुनश्चा आपल्या सर्वांच्या आभार मानून माझ्या शब्दांना पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज नमस्कार.